लोणी आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या घरामध्ये पाणी गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत सर्वाधिक जलमय झालेल्या पात्रे हनुमंतगाव या गावांचा पाहणी दौरा केलाय. या दौऱ्यामध्ये स्थानिक नागरिकांचे प्रश्नही त्यांनी जाणून घेतले आहे. अतिक्रमणामुळे बंदिस्त झालेले चरांचे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पूर्वत करण्याच्या सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जलमय झालेल्या भागाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विविध गावांमध्ये समोर आलेल्या तक्रारीवरून अतिक्रमण करून पाण्याचे प्रवाह बंद करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. त्याप्रमाणे पाहूया आणि त्याप्रमाणे जर तो सर खाली जेसीबी घालून खोल केला आणि तो जर केला ताकदी लावून दामोर टाकून घ्यायचं वरपे टाकून घ्यायचं मोठ्या आपण उकरून घ्यायला आजच 2 दिवस आणि पहिला मुद्दा पण पाय करण्यापूर्वी खालचे सर काढावं लागेल. तर तो सर तुम्ही तुमच्या तहसीलदार कुठे स्वतः जाऊन ते टीआरआर बोलून घ्या एसएलआर कुठे पाय होईल त्रास पण ते पोकळ मशीन पोकळ मशीन शिकला चालतो होईल तू मोडतोड होऊ द्या पूर्ण पाणी काढून टाकली जो मूळ नकाशा प्रमाणे सर आहेत ना ते काढतो ठीक आहे पाणी चाललं खालचा जो पाण्याचा प्रवाह कोणतं थांबवला आहे मोडला आहे चराची रुंदी कमी केली असेल ती काढून टाकायची आपली पोलीस घ्या तुम्ही कोणाचं ऐकू नका सुरू करा एक मिनिट कसे काय चाललंय करू ते पंचायत मी कृपा दिले एवढं वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी.